श्रीगोंदा शहरात नगरपालिकेच्या हद्दीत अनधिकृत फ्लेक्स बोर्डनं महत्वाच्या जागा व्यापलेल्या असतानाच शहरातील महत्वाच्या रस्ता मानल्या जाणाऱ्या बायपास रस्त्याच्या मध्ये उभारण्यात आलेल्या नवीन सर्कलवर एका राजकीय नेत्याच्या निवडीच्या फलक लावण्यात आले आहेत. या जाहिरातींनी शहराचं विद्रुपीकरण होत असून याची दखल पालिकेनं लवकरात लवकर घेण्याची मागणी नागरिकांमधून होताना दिसतीये. श्रीगोंदा शहराला लाभलेल्या नैसर्गिक धार्मिक वारशाला आता शहरात लागणाऱ्या अनधिकृत जाहिरातबाजीने एक प्रकारचे विद्रुपीकरणाचे स्वरूप निर्माण झाले. त्यात श्रीगोंदा शहरातील शनी चौक, जोधपूर मारुती चौक, श्रीगोंदा दौंड रस्ता, आढळगाव रस्ता, बायपास चौक, बस स्थानक यासह अनेक मोक्याच्या जागी नेहमीच राजकीय निवडीसह निवडणूक झाल्यानंतर अभिनंदन अथवा कोणाची निवड आणि विविध कंपन्यांच्या जाहिराती लावण्यात येत असतात. हे जाहिरातींचे फलक लावताना नगरपालिकेची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र अनेक वेळा परवानगी न घेताच हे फलक लावले जातात. त्यात राजकीय फलक असल्याने त्यांना मोठी सूट देण्यात आलेली दिसते. शहरात यापूर्वी पालिकेने कधीही या अनधिकृत होल्डिंग आणि फलकांवर कारवाई केल्याचे दिसत नाही, त्यामुळे आता तरी कारवाई होईल का यावर मोठ्या प्रमाणात नागरिक शंका कुशंका व्यक्त करतात. शहराच्या विकासाच्या वैभवात भर घालण्यासाठी पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या सुशोभीकरणाचे हे शहरातील दुकानदार आणि राजकीय व्यक्ती विद्रुपीकरणाचे स्वरूप देत असताना पालिका प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. श्रीगोंदा नगरपालिकेच्या हद्दीत कायम अनधिकृत फलक लावलेले असतात. त्यात पालिकेची कोणतीही नियमावली नसताना आणि पालिका अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शहराच्या मोक्याच्या जागा यामुळे विद्रूप होत आहेत. पालिकेने हे फलक होल्डिंग तातडीने हटवण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. ही हटवली जाणार का यावर मोठ्या प्रमाणावर प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय. श्रीगोंदा नगरपालिकेची विकास कामे आणि जाहिरात मात्र व्यावसायिकांची असे म्हणणे काही वावगे ठरणार नाहीये. प्रतिनिधी अमोल उदमले, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, श्रीगोंदा.